मार्केटमध्ये मा ज्याप्रमाणे खरवस मिळते एकदम सॉफ्ट टेस्टी आणि एकदम मलईदार त्याचप्रमाणे आपण इथे खरवस बनवणार आहोत तेही अतिशय झटपट बघू शकता एकदम सॉफ्ट अशी खरवस बनवून रेडी झालेले आहे आणि त्याची ते एकदम जबरदस्त आलेली आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये हे खरवस बनवून तयार होते चला तर आता आपण झटपट याच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचं थोडंसं दूध घेतलेलं आहे अर्धा कप दूध आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा इथे अगर, अगर पावडर टाकणार आहे आणि व्यवस्थित इथे फक्त मिक्स करून घेणार आहे ही अगर अगर पावडर मला वीस ग्रॅम चाळीस रुपयाला भेटलेली आहे आता याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आणि जवळपास याच्यामध्ये हे मोठे चार चमचे मी साखर घालत आहे तुम्ही आपले पोह्यांचे आठ किंवा नऊ चमचे टाकले तरी चालेल नंतर गॅस चालू करणार आहे इथे मला गाईचे दूध मिळाले नाही म्हशीचे दूध मी वापरले आहे तुम्ही पॅकेटचेही दूध वापरू शकता आता मी मीडियम फ्लेमवरती दूध गरम करून घेणार आहे बघू शकता दूध थोडंसं उकळण्यास सुरुवात झालेली आहे इथे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटेच लागणार आहेत याच्यामध्ये मी अतिशय जो छोटा चमचा आहे त्यातलाही अर्धा चमचा इथे वेलची पावडर टाकलेली आहे कारण आपण पुढे आणखीन वेलची पावडर वापरणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहे फक्त दुधाला मी इथे एक उकळी काढून घेणार आहे बघू शकता आता दूध चांगले तापलेले आहे अतिशय इन्स्टंट बनणारे असे खरवस आहे आता दुधाला इथे उकळी आलेली आहे आपण जी अगर, अगर पावडर इथे मिक्स केली होती ती थोडी थोडी आता इथे घालायची आहे या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल मी आता अगर अगर पावडर टाकून मिक्स करून घेतलेले आहे आणि आता गॅस बंद करून देणार आहे बघू शकता पूर्ण पावडर इथे टाकलेली आहे आणि थोडेसे फक्त असे मिक्स करणार आहे थोडेसे थंड होईपर्यंत याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे एकदम सोडून द्यायचे नाही थोडेसे आता इथे दूध थंड झालेले आहे तुम्ही एका ट्रेमध्ये किंवा एक ते दीड इंचाचं जे आपलं ताट असेल त्याच्यामध्ये टाकले तरी चालेल माझ्याकडे एक टिफिनचा डबा आहे याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच मी सेट करून घेणार आहे बघू शकताय दीड ते दोन इंचाचा माझा हा डबा आहे याच्यामध्येच मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता भरपूर अशी वेलची घातलेली आहे त्याच्यामुळे कलरही छान येतो आणि खरोसला टेस्टही खूप छान लागते आता एक ते दीड तास मी त्याला सेट होऊ दिला आहे आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे बघू शकताय म्हणजे दीड तासाने मी हे खरवस कट करत आहे पहिल्यांदा साईडने मी खरवस काढून घेतलेला आहे आणि याप्रमाणे कट लावून घेत आहे तुम्हाला शंकरपाळीची जर कट आवडत असेल तर त्याप्रमाणे कट लावले तरी चालतील मी ते स्क्वेअरमध्ये कट मारून घेत आहे हे बघा एकदम हलक्या हाताने कट मारायचे आहेत आणि खरवसे वड्या जसे जमतील तशा मी काढलेल्या आहेत बघू शकता अतिशय जाड अशी आपली दीड ते दोन इंचाची खरवसी वडी तयार आहे अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी आहे पण याची या चव आपल्या रेग्युलर खरवसप्रमाणेच लागते पण रेग्युलर खरवसची जी चव आहे ती खूप खुँँ म्हणजे खूपच भन्नाट असते कारण ते ओरिजिनल असते पण ज्यावेळेस आपल्याला खरवस खावेसे वाटते मी याप्रमाणे खरवस बनवू शकता आणि दुधामध्ये तुम्हाला जर वेलची आवडत नसेल तर पाहिजे तो फ्लेवर व्हॅनिला चॉकलेट तुम्ही ॲड करू शकता बघू शकताय किती सॉफ्ट असे आपले खरवस बनवून तयार झालेले आहे फक्त आपल्याला दूध इथे उकळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये अगर अगर पावडर टाकायची आहे की आपले खरवस रेडी होणार आहे हे बघा माझे एवढे खरवस इथे बनवून झालेले आहे आणि तेही एकदम झटपट तुम्हाला ही खरवसची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद